झोपडपट्टी भागातील नागरिकांना दवाखान्यामुळे मोठा आधार माजी नगरसेवक शेख मुदतसर अहमद इसहाक तारकपूर बसस्टँड मागे रामवाडी येथे लाईफ केअर क्लिनिक दवाखान्याचे शुभारंभ तारकपूर बसस्टँड पाठीमागे रामवाडी येथे लाईफ केअर क्लिनिक हॉस्पिटलचे शुभारंभ माजी नगरसेवक शेख मुदतसर अहमद इसहाक व साई माऊली हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर तुकाराम गीते गीते व डॉक्टर गणेश मिसाळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले यावेळी लाईफ केअर क्लिनिकचे अफरोज पठाण डॉक्टर तनवीर देशमुख डॉक्टर देशमुख खालिद शेख समाजसेवक शेख फारुख फर्शीवाला आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के दानिश शेख आसिफ पठान तौफिक देशमुख अब्दुल पठान खालिद पठान गालिब पठान हाजी अब्दुल वहाब शेख आतिफ शेख जमीर इनामदार आदिल शेख मोईन पठान मिराज पठान शेख फारूक गुलाब समाजसेवक आदिसह रामवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येव माजी नगरसेवक शेख मुदत अहमद ईसा म्हणाले की रामवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी व वा वाढती लोकसंख्येच्या हिशोबाने तेथे हॉस्पिटल क्लिनिकची सोय नसल्याने रुग्णांना लांब जाऊन उपचार घ्यावे लागत असल्याने व वा वाढते साथीच्या आजारामुळे हे क्लिनिक हॉस्पिटलचे शुभारंभ करण्यात आले असून रुग्णसेवा सेवा हीच ईश्वरसेवा असल्याने रामवाडी परिसरातील नागरिकांना या क्लिनिक हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठा आधार होणार असल्याची भावना व्यक्त करत या क्लिनिकमध्ये डे केअर बाळरोग पचारोग केस गळणे डेंगू टायफाईड मधुमेह उच्च रक्तदाब फॅमिली फिजिशियन असे उपचार केले जाणार आहेत